रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी ही कॅम्पवरून घरी येते आणि म्हणते की सगळेजण बाहेर ये हे बघा मी तुमच्यासाठी काय काय आणलं तेव्हा कार्तिक दीपा सौंदर्यासोबत सर्वजण बाहेर येतात तर कार्तिकी म्हणते की हे बघा चॉकलेट चिक्की सर्व काही घेऊन आले मी त्यानंतर सर्वांना त्यांचे गिफ्ट देत कार्तिकी म्हणते की हे काय बाबा अजून तुमचा हात ओके नाही झाला का तर कार्तिक म्हणतो की होईल आता बरा त्यानंतर दीपा म्हणते की चला मी सर्वांसाठी आवडीचा स्वयंपाक बनवला तर लगेचच संकल्प तिथेत म्हणतो की दीपाताई तुम्ही का स्वयंपाक बनवला मी केला असताना तेवढ्यात कार्तिकी ही संकल्पला तिचे गिफ्ट देते इकडे आयशा कार्तिक समोर असल्याची पुन्हा कल्पना करून कार्तिकसोबत बोलत असते तर समोरच आर्यन हा आयशाने दीपावर कशी गोळी चालवली ही न्यूज न्यूजपेपरमध्ये वाचत असतो तेवढ्यात आर्यन लगेचच त्याच्या खिशातून गण बाहेर काढतो आणि तो आयशावर रोखत म्हणतो की मावशी तेव्हा गण आपल्या समोर रोखून धरलेली बघताच आयशाला मोठा धक्का बसतो आणि उठून उभा राहत आयशा म्हणते की आर्यन तू काय करतोस तुझ्या हातात ती गण आहे आणि कुणाला तरी गोत्याचेतली गोळी लागेल म्हणते की आर्यन ताबडतोब गण खाली कर तेवढ्यात आर्यन हसत म्हणतो की अगं मी तुझी गंमत केली खोटी गण आहे ही माझी लहानपणी मी खेळत होतो ना ही गण आहे बघ आणि आर्यन ती गण आयशाच्या हातात देतो त्यानंतर आर्यन म्हणतो बाय वे माई मावशी तू तु 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 तुझ्या आयुष्यात कधी खरी गण बघितली का तेव्हा आयशा म्हणतो की काय बावलट पाना आहे आर्यन तू तुला हे आज असं कसं बोलायचं सुचतंय त्यानंतर आयशा म्हणते की आर्यन चल तुला भूक लागली असेल मी तुला पोहे बनवून देते आणि आयशा बाहेर पोहे करण्यासाठी जाते तेव्हा आर्यन विचार करत म्हणतो की गणला बघून मावशी एवढी का घाबरली नक्कीच काहीतरी गडबड आहे इकडे कार्तिक त्याच्या बेडरूममध्ये शर्ट घालत असतो पण हातामुळे त्याला शर्ट घालता येत नसतो तेवढ्या दीपा तिथे येत कार्तिकला शर्ट घालू लागते कार्तिक, ला कार्तिक म्हणतो की घालेल दीपा मी दीपा म्हणते असं लहान मुलांसारखा हट्ट करू नकोस शर्ट घातल्यानंतर कार्तिकचे वरचे एक बटन तुटलेले असते तेव्हा दीपा सुई घेऊन ते बटन लावू लागते तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा तुझं आता हे सर्व बंद कर दीपा म्हणते कार्तिक मी तुझी बायको आहे वैरी नाहीये तेव्हा कार्तिक हा बटन लावत असलेल्या दीपाकडे बघतच राहतो आणि पहिली दीपाने आपल्याला कशी गुंडी लावली होती हे आता कार्तिकला आठवतं त्यानंतर कार्तिक हा दीपापासून बाजूला जाऊ लागतो पण दीपाने जे बटन लावलेले असते ती सुई तशीच कार्तिकच्या शर्टला दोऱ्यासगट असते कार्तिकचा शर्ट ओढला जाऊन कार्तिक हा तिथे थपकत दीपाकडे बघू लागतो ते बघून दीपा म्हणते बघितलं का कार्तिक तू माझ्यापासून किती जरी दूर जाण्याचा प्रयत्न केला ना तरी नीती तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही दीपा म्हणते कार्तिक तू कितीही प्रयत्न कर माझं प्रेम तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही कार्तिक म्हणतो की दीपा हा तुझा भ्रम आहे तर दीपा म्हणते की पुढे बघ काय होतंय आणि मी कधीच प्रेमाने तुला जिंकून तुला कधीच माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही दीपा म्हणते कार्तिक तू कितीही माझ्यावर राग दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी शेवटी माझंच प्रेम जिंकणार आहे इकडे ही आर्यनला फोन करते आणि हाय बाय करत आर्यनला म्हणते की अरे मी कॅम्पला गेले होते म्हणून मला एवढे दिवस फोन करता आला नाही तर कार्तिकी म्हणते मी तसा फोन करण्याचा प्रयत्न केलाही होता कार्तिकी म्हणते आर्यन तुम्हाला बरंच मिस केलेलं दिसतंय आणि माफी मागत कार्तिकी म्हणते की आता उडबाशा काढू का त्यानंतर आर्यन म्हणतो कार्तिकी मला एक सांग ना तुम्हाला कधी भेटणार आहे कार्तिकी म्हणते मी तुला उद्या भेटणार आणि तुझं जर काही काम असेल ना उद्या आजच तू ते प्रॉस्पॉन्ड कर आर्य म्हणतो कार्तिकी अगं उद्या माझं एक महत्त्वाचं काम आहे कार्तिकी म्हणते मला वाटलंच होतं पण मी काही ऐकणार नाही उद्या तू मला भेटणार आहेस आणि तू कोणतंही काम करणार नाही आहे कार्तिकी म्हणते की, की आपण दोघे उद्या भेटणार आहोत आणि तेही नेहमीच्या जागेवर मी तिथे आल्यानंतर तुला कॉल करील आणि कार्तिकीही फोन ठेवते त्यानंतर पाठीमागून दीपिका ते तिथे येत कार्तिकीचे ते सर्व बोलणे ऐकते तेव्हा आर्यनला आय लव्ह यू म्हटल्याचे ऐकताच दीपिकाला मोठा राग येतो आणि रागाने कार्तिकी समोर दीपिका म्हणते की, की लव्ह यू नाही का म्हणजे तो आर्यनच होता ना आणि मागचं तू सर्व काही विसरलीस का कार्तिकी कार्तिकी म्हणते नाही गं दीपिका माझं सर्व लक्षात आहे तू मला समजून घे कार्तिकी म्हणते दीपिका त्या दिवशी जे झालं ना ते दिवशी सिच्युएशनच तशी होती आणि तो एक इन्सिडंट होता तू प्लीज समजून घे आणि तुझ्या मनातील गैरसमज काढून टाक आर्यन हा खरंच खूप चांगला मुलगा आहे असे आता कार्तिकी दीपिकाला समजावू लागते कार्तिकी म्हणते दीपिका तू आर्यनला एकदा भेट ना मग तो किती चांगला आहे हे, हे तुला कळेल तेव्हा तु दीपिका म्हणते की नको नो थँक्स मला आता कुणालाही भेटायची गरज नाहीये त्यानंतर दीपिका ही झोपू लागते तेव्हा कार्तिकीचे बोलणे दीपिकाला आठवते कार्तिकीने सांगितलेले असते की आर्यनच्या फोनवरती जर मला एखाद्या बाईचा आवाज आला आणि तो माझा फोन घेतला नाही तर मग मला कसं वाटेल तेव्हा आता हे बोलणे दीपिकाच्या डोळ्यासमोर येते आणि त्यावेळेस कार्तिकी ही आर्यनला शोधण्यासाठी कार्तिकी ही आर्यनच्या घरी गेलेली असते तेव्हा ते घर आर्यनचे नसून आयशाच्या आईचे असल्याचे आता दीपिकाला आठवतं त्यानंतर दीपिका कार्तिकीला म्हणते की टेलू तो हो हो। तू आर्यन सहकार नगरमध्ये राहतो ना कार्तिकी म्हणते हो आणि तू त्याचा ॲड्रेस विचारत विचारत कुणाच्या घरी गेली, गेली -t 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 होती कार्तिकी म्हणते त्यावेळेस चुकून मी आयशा आंटीच्या घरी गेली होते आणि तिथे तिची आई होती तेव्हा दीपिका म्हणते की कार्तिकी मी तुला काय सांगते ती आई दीपिका म्हणते कार्तिकी प्लीज मला त्या आयशा आंटीच्या घरी घेऊन जाशील का कार्तिकी म्हणते काय बोलतेस तू ते आयशा आंटी कशी आहे तुला माहीत आहे ना आणि तुला कशाला जायचं आहे तिच्या घरी तेव्हा दीपिका म्हणते की अगं आई आणि मला तिकडे घेऊन चल तर कार्तिकी म्हणते ठीक आहे पण यापुढे तू आर्याबद्दल काहीही वाईट बोलणार नाही याचं मला प्रॉमिस कर मी तुम्हाला आयशाच्या घरी घेऊन जाईल इकडे कार्तिक त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असताना दीपा कार्तिकला चहा घेऊन येते तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा यामध्ये अजून काय घातलं तेव्हा दीपा म्हणते घो घातलंय ना आलं विलायची आणि माझं प्रेमही कार्तिक म्हणतो की दीपा तुझे प्रेम जर तुम्हाला दाखवत असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि नकोय मला तो चहा दीपा म्हणते की कार्तिक काही जरी झालं तरी आज तुला हा चहा घ्यावाच लागला तेव्हा कार्तिक म्हणतो की आज काय आहे दीपा म्हणते आज वडपौर्णिमा आणि तुझ्यासाठी मी उपवास केला आणि वडाची पूजाही करायला जाणार आहे तेवढ्यात गुड मॉर्निंग करत दीपिका आणि कार्तिकी तिथे येतात तर कार्तिक लगेचच दीपाला म्हणतो की अगं किती वेळ आता चहा धरून ठेवणार आहे ना आता तेव्हा कार्तिकी म्हणते की बाबा तुम्ही तुमच्या हाताने चहा बनवत होता आता आईच्या हाताने चहा घेता का कार्तिक म्हणतो की अगं कार्तिकी मी आजारी आहे ना म्हणून तिने बनवला तर कार्तिकी म्हणते की आई बाबा तुम्ही आज एकत्र एक असल्याचे बघून मला आपली फॅमिली पूर्ण कंप्लीट झाल्याचे वाटते आणि आनंदही होतोय त्यानंतर कार्तिकी म्हणते की तुमचा रोमांस तुम्ही कंटिन्यू करा आम्ही येतो तर दीपिका म्हणते की अगं आई तू सुद्धा चल ना आपल्याला जरा बाहेर जायचंय तेव्हा दीपा म्हणते कुठेही तर दीपिका म्हणते अगं इथेच बाहेर जायचंय जवळ दीपिका म्हणते की अगं आई माझं एक पर्सनल काम आहे चल आणि दीपिका दीपाला घेऊन जाते तेव्हा त्यांच्याकडे बघत कार्तिक विचार करतो की यांचं नक्की चाललंय तरी काय कार्तिक विचार करतो की दीपाने मुलींना तर काही सांगितलं नसेल ना इकडे दीपिका आणि कार्तिकी दीपाला घेऊन आयशाच्या घरी जा जातात तर इकडे कार्तिक हा सौंदर्याकडे येत म्हणतो की मामा दीपा कसं वागते मला त्याचा त्रास होतो ती तिला काही सांगत नाही का तेव्हा सौंदर्या म्हणते की अरे ती प्रेमाने वागते तसं त्यानंतर इकडे दीपिका कार्तिकी दीपाला घेऊन आर्यनच्या घरी येत असल्याचे कार श्वेताला समजते आणि श्वेता, श्वेता लगेचच कार्तिकला फोन करून सर्व हकीकत सांगते तोपर्यंत इकडे दीपिका आणि कार्तिकी दीपासोबत आयशाच्या घरी आलेले असतात आणि दरवाज्यासमोर येताच बेल वाचतं तर इकडे आर्यन हा श्वेताबरोबर फोनवर बोलत असतो आणि त्या घरी येत असल्याचे बघून आर्यनला मोठा धक्का बसतो दरवाजाची बेल वाजताच ही दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागते तेव्हा आता आयशा अखेर दीपासमोर येऊन आर्यनचा खरा चेहरा ह्या दीपिका कार्तिकीसमोर येणार का त्यानंतर दोन्ही मुलींसोबत दीपा कोणता पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा